कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर। आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध। कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी DP रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86। तातडीचा संपर्क 88-88-88-22-25। विविध शासकीय निमशासकीय औद्योगिक सेवा संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला। शहरी भागामध्ये तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध शासकीय निमशासकीय कार्यालय औद्योगिक सेवा आस्थापना संघटना यामध्ये सहभागी असून केंद्र सरकारच्या विविध धोरणांना विरोध करण्यासाठी या कामगार संघटनांचे सदस्य डाव्या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये त्यांनी निदर्शनं केली। या बंदमध्ये जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी नोकर, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगार संघटना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नगरपालिका महानगरपालिका कामगार संघटना, बँक, मेडिकल, शेतकरी संघटना, हमाल पंचायत, विविध डावे पक्ष सहभागी आहेत। आजचा जो देशव्यापी संप होता, या देशव्यापी संपामध्ये आमच्या दोन्ही संघटना या ठिकाणी सक्रिय सहभागी त्या ठिकाणी झालेल्या होत्या। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी कामगार संघटना, त्याचप्रमाणे मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना आणि आमची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असणाऱ्या ज्या माध्यमिक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि मुख्याध्यापक संघटनाच्या समन्वय समितीच्या निमित्तानं या ठिकाणी संयुक्त असा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेमध्ये आणि यशस्वी पार पडलेला आहे। या संपात आम्ही सर्व 100% उत्स्फूर्त प्रतिसादाने सहभागी झालेलो आहोत। या संपात महत्त्वाच्या आमच्या मागण्या अशा आहेत की जिल्हा रुग्णालयांचे जे खाजगीकरणाचा घाट सरकारने घातलेला आहे तो घातल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर तर गदा येईलच, परंतु जी सामान्य जनता आहे, सामान्य जनतेचं याच्यामध्ये जास्त नुकसान होईल। जर त्याचं खाजगीकरण झालं, हे रुग्णालय एखाद्या खाजगी व्यक्तीच्या घशात जर गेलं तर उद्या सामान्य जनता वेठीस धरली जाईल, जेणेकरून चांगली माफक दरात मिळणारे जे औषधोपचार आहेत ते होणार नाहीत। नंतर जे कंत्राटी कर्मचारी आहेत, जे 4-5 हजारावरती नोकरी करतात, जे आज एवढ्या महागाईच्या दिवसांमध्ये त्यांचं त्याच्यावरती साधा उदरनिर्वाह चालू शकत नाही, ते आहे जुनी पेन्शन योजना जी 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू करत नाही आहेत। मला म्हणणं नाही की मंत्री महोदयांना ती मिळते, तर इतरांना एक दिवसाचा आमदार झाला तर ती त्यांना मिळते, आणि आयुष्यभर जी 30-35 वर्ष सरकारची नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला जर ती मिळू शकत नसेल, हा त्याचा वास्तविक हक्क आहे, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि जुनी पेन्शन योजना मिळणे हा त्या लोकशाहीमध्ये त्याचा हक्क आहे आणि तो सर्वांना मिळावा। आणि जे बाकीच्या संघटनेचे काम आहेत की वाताळी कामगार आहेत, नंतर इतर MIDC कर्मचारी, समान काम समान वेतन, याप्रमाणे त्यांनाही वेतनात त्यांच्या वाढ करण्यात यावी, त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय ज्या सुविधा आहेत त्यांच्या MIDC एरियामध्ये हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल जर मिळालं तर MIDC जे अपघात होतात जेणेकरून त्यांना तिथे लोकल लेवलला हे मिळावी। VD कामगारांच्या प्रश्न आहेत, VD कामगारही आज सहभागी झालेत, त्यांचे जे मानधन आहे ते फार अपुर आहे, ते पुरेशा प्रमाणात दिलं जावं। आता आमची जी संघटना आहे MSMRA, महाराष्ट्र सेल्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, FMRA जी आमची नॅशनल लेवल संघटना आहे, फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया ॲफिलिएटेड टू C2, ह्याचे जवळजवळ 1.5 लाख लोक आज देशभरात संपामध्ये आहे। ह्याच्यामध्ये मेन आमची मागणी जी आहे, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 0 GST मेडिसिनवरती मेडिसिन उपकरणं जे आहेत त्याच्यावरती 0 GST लागू करावं अशी आमची मागणी आहे। बाकी OS कोड जो आहे, लेबर कोड, या सरकारने 44 कायद्याचं रूपांतर फक्त 4 कायद्यामध्ये केले आहे, त्याच्यामुळे आमच्या कामगार बंधूंचे बरेचसे हक्क बाधित झालेले आहेत, त्याच्यामुळे कामगार अजून रस्त्यावर येतील। तर आम्ही सरकारला अशी विनंती करतो की तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा, जसं आमचा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट जो आहे तो परत लागू करावा, बाकी 0 GST मेडिसिनवर करावं आणि पेन्शन पण लागू करावी, बोनस ॲक्ट प्रमाणे आम्हाला बोनस मिळाला जावा, अशी आमची मागणी आहे। आणि सेल्सच्या ग्राउंडखाली आमचे जे संघटनेचे मेंबर आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, यांची जी पिळवणूक होते आहे तर ती पिळवणूक थांबावी। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।